टू अवर ऑफिशियल यूट्यूब चॅनल एम एच एक्झाम करू मित्रांनो स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो लवकरच एक्साईज डिपार्टमेंट म्हणजे राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये भरती येणार आहे आणि यासाठी आज नवीन जी आर प्रसिद्ध केलेला आहे यामध्ये शारीरिक चाचणी त्याचप्रमाणे जी परीक्षा आहे या पदासाठी त्यासाठी काय निकष असणार आहे याविषयी सर्व तपशील आजच्या जी आरमध्ये प्रसिद्ध केलेला आहे म्हणजे याविषयीची जी मित्रांनो ॲडव्हर्टाइज आहे ती लवकरच आता येत्या एक दोन महिन्यामध्ये प्रसिद्ध होण्याची शक्यता दाट आहे तर बघा मित्रांनो यामध्ये तीन प्रकारची पदे भरल्या जाणार आहे आणि त्याचे इथे निकष दिलेले आहे अंतर्गत बघा जवान आणि जवान नी वाहन चालक त्याचप्रमाणे चपराशी आणि फक्त जवान नी वाहन चालक हे तीन प्रकारचे पद असणार आहे यासाठी तुम्हाला परीक्षेचे टप्पेसुद्धा सांगितलेले आहे तर यामध्ये बघा जे जवान आणि जवान वाहन चालक आहेत यासाठी आधी लेखी परीक्षा असणार आहे त्यानंतर शारीरिक चाचणी आणि मैदानी चाचणी असणार आहे यासाठी बघा लेखी परीक्षा एकशे वीस मार्चची असणार आहे आणि शारीरिक चाचणी ऐंशी मार्चची आणि एकत्रितपणे दोनशेपैकी तुमचा कट ऑफ लागणार आहे त्यानंतर फक्त जे वाहन चालक आहेत किंवा जे ड्रायव्हर आहेत त्यांच्यासाठी येथे विशेष प्रावीण्य चाचणीसुद्धा लागणार आहे यासाठी त्यांना हलके मोटर वाहन चालवणे त्याचप्रमाणे जड मोटर वाहन चालवणे या त्यांना चाचण्या द्याव्या लागतील आणि सदर चाचणी ही फक्त जवाननी वाहन चालक या पदास उमेदवारासाठी घेण्यात येईल त्यानंतर चपराशी चपराशीसाठी लेखी परीक्षा आहे दोनशे मार्चची सिंगल स्टेज एक्झाम असणार आहे चपराशीची आता सर्व पदांसाठी नकारात्मक गुणदान पद्धती पण असणार आहे हे महत्त्वाची गोष्ट आहे वन फोर्थ असणार आहे म्हणजे बघा मित्रांनो तुमचा समजा एक प्रश्न चुकला तर तुमचे झिरो पॉईंट टू फाईव्ह मार्क्स येथे बाद केला जाईल तर आता या पदांसाठी आपण अभ्यासक्रम बघणार आहोत तर यामध्ये बघा ही जी दोन पदी आहे जवान व वा जवाननी वाहन चालक यासाठी येथे जो दर्जा आहे तुमच्या पेपरचा तो दहावी असणार आहे आणि या पेपरसाठी किंवा या पदासाठी तुम्हाला चार सब्जेक्ट असणार आहे यामध्ये मराठी तीस मार्क्सला तीस मार्क्सला इंग्रजी त्यानंतर तीस मार्चला जी के आणि तीस मार्चला येथे बुद्धिमत्ता चाचणी असणार आहे अशा प्रकारे टोटल दीड तास तुम्हाला मिळणार आहे एकशे वीस प्रश्नासाठी आणि यामध्ये नकारात्मक गुणदान पद्धतीसुद्धा असणार आहे जर मित्रांनो तुमचा एक प्रश्न चुकला तर एकूण गुणाचा झिरो पॉईंट टू फाईव्ह मार्क्स तुमचे कट होणार आहे आणि हे ऑब्जेक्टिव्ह टाईप एक्झाम असणार आहे त्यानंतरचे चपराशी नावाचं पद आहे यासाठी टोटल दोनशे मार्क्सची एक्झाम घेतल्या जाणार आहे त्याला दोनशे प्रश्न असणार आहे आणि यासाठी दोन तास मिळणार आहे आणि पॅटर्न हा ऑब्जेक्टिव्ह आहे आणि परीक्षेचा दर्जा हा दहावी असणार आहे यासाठी मराठीला पन्नास इंग्रजीला पन्नास जीकेला केला पन्नास आणि पन्नास चाचणी अशा प्रकारे परीक्षेचे स्वरूप असणार आहे या पदासाठी क्वालिफिकेशन ही दहावी लागणार आहे आणि वाहन चालकसाठी लायसन लागणार आहे इथे बघा अभ्यासक्रम अजून स्पष्टपणे दिलेला आहे बुद्धिमापन चाचणी यामध्ये उमेदवार किती लवकर आणि अचूकपणे विचार करू शकतो याचा अंदाज घेण्याच्या दृष्टीने सदर प्रश्न विचारण्यात येतील त्यानंतर सामान्य विज्ञानमध्ये सर्व आपलं जे जी जे के नॉर्मल इतिहास भूगोल वगैरे चालू घडामोडी नागरिकशास्त्र विचारलं जाईल मराठीमध्ये शब्दसंग्रह वाक्यरचना व्याकरण म्हणी व वाक्यप्रचार यांचा अर्थ वाक्यात उपयोग तसेच उतारावरील प्रश्नांची उत्तरे इंग्रजीमध्ये कॉमन वोकॅब्युलरी सेंटेन्स स्ट्रक्चर ग्रामर यूज ऑफ ॲडम्स अँड फ्रेसेस अँड देअर मिनिंग अँड कॉम्प्रहेन्शन ऑफ पॅसेज म्हणजे पॅसेज पण असणार कमीत कमी निवड यादीमध्ये तुमचा विचार होण्यासाठी तुम्हाला पंचेचाळीस टक्के तरी मार्क्स मित्रांनो घ्यायचे आहे आता जे विद्यार्थी लेखी परीक्षेमध्ये पंचेचाळीस टक्के कमीत कमी मार्क्स घेतील त्यांनाच इथे फिजिकलसाठी एकाच दहाच्या रेशोमध्ये बोलवण्यात येईल तर त्यांची आधी गुणवत्ता यादी तयार होईल आणि त्या गुणवत्ता यादीमध्ये एकाच दहाच्या रेशोत ते बसले तर त्यांना येथे फिजिकल टेस्टला बोलवलं जाईल तर ते त्या यादीमध्ये बसण्यासाठी कमीत कमी त्यांना पंचवीस टक्के मार्क्स घेणे आवश्यक आहे त्यानंतर इथे शारीरिक पात्रता सांगितलेली आहे काय आहे तर ती आपण आता बघणार आहोत तर बघा शारीरिक पात्रतेमध्ये केवळ जवान आणि जवाननी वाहन चालक या पदासाठी म्हणजे हे जे फक्त दोन पद आहे यासाठी उंची वन सिक्स्टी फाईव्ह सेंटीमीटर मागितलेली आहे पुरुष उमेदवारांना महिलांना वन सिक्स्टी मागितलेली आहे बघा वन सिक्स्टी मागितलेली आहे उंची तर पोलीस भरतीमध्ये नॉर्मली वन फिफ्टी फाईव्ह असते इथे महिलांना उंची जास्त मागितलेली आहे हे लक्षात असू दे त्यानंतर छाती न फुगवता पुरुष उमेदवारांना सेवन्टी नाईन आणि फुगून पाच सेंटीमीटर महिलांना हे निकष लागू नाही छातीचे त्यानंतर वजन पुरुष उमेदवारांना हा निकष लागू नाही वजनाचा महिलांना लागू आहे पन्नास किलोग्राम वजन मागितलेलं आहे त्यानंतर आता फिजिकल इव्हेंटचे निकष सांगितलेले आहे फक्त दोन पदासाठी एक जवान म्हणजे जे कॉन्स्टेबल असणार आहे त्या पदासाठी आणि जे जवान आणि वाहन चालक म्हणजे ज्याला जवान आणि वाहन चालक याचे दोन्ही कामं करावे लागेल म्हणजे गरज पडली मेन तो ड्रायव्हरच असेल परंतु त्याला गरज पडली तर जवान म्हणून पण काम करावे लागेल तर हे एक पद आणि एक साधं कॉन्स्टेबलचं पद तर यासाठी तुम्हाला फिजिकल द्यावी लागेल त्यासाठी बघा तुम्हाला ऐंशी मार्चची फिजिकल टेस्ट असणार आहे यामध्ये तीस मार्च तुमचे धावण्यावर असणार आहे त्यामध्ये तुम्हाला दीड किलोमीटर धावायचे त्यानंतर तीस मार्च पुरुष उमेदवारासाठी हे इव्हेंट आहे तीस मार्च तुमचे शंभर मीटर धावण्यावर असणार आहे आणि गोळाफेकवर वीस मार्च अशा प्रकारे टोटल ऐंशी मार्च आहे तीन इव्हेंटवर महिलांसाठी एकच किलोमीटर चालणे आहे त्यावर तीस मार्च शंभर मीटर धावणे त्यावर तीस मार्च आणि गोळाफेकवर वीस मार्च त्यानंतर इथे बघा टायमिंगनुसार येथे सर्व आखणी केलेली आहे जर तुम्ही प्रॉपर साडेपाच मिनटामध्ये येत आहे धावणीमध्ये तर तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळेल त्यानंतर बघा येथे जसजसा तुमचा टायमिंग वाढणार आहे तस तसे तुमचे मार्क्स कमी होणार आहे आणि सर्वात शेवटी तुम्ही जर सात मिनिट एक सेकंदपेक्षा जास्त तुम्हाला वेळ लागला तर तुम्हाला पाच मार्क्स मिळणार आहे आणि सहा मिनिट एकतीस सेकंद ते सात मिनिट या दरम्यान जर तुम्ही आले तर तुम्हाला दहा मार्क्स मिळणार आहे म्हणजे बघा झिरो मार्क्स इथे कोणाला मिळणार नाही तुम्हाला सात मिनिट एक सेकंडपेक्षा सुद्धा जर वेळ लागला तुम्ही आरामात चालू चालूही गेले नाही इतकं तर नाही कोणी चालून तर जाणार नाही परंतु ज्यांनी वेळही लावला येथे आठ मिनिटही लावला तरीसुद्धा त्यांना येथे कमीत कमी पाच मार्क्स मिळणार आहे हा वेगळ्याच प्रकारचा क्रायटेरिया आहे असा कधी क्रायटेरिया नसते परंतु इथे छान क्रायटेरिया दिलेला आहे म्हणजे ज्याची फिजिकल व्यवस्थित नाही त्याला कमीत कमी पाच मार्क्स तर मिळेलच त्यानंतर बघा शंभर मीटर धावणे तीस गुण सुद्धा तुम्ही जर साडे अकरा सेकंदमध्ये येत आहे तर तुम्हाला तीस मार्क्स मिळणार आहे आणि अशा प्रकारे ज जसा तुमचा टायमिंग वाढणार आहे तस तसे तुमचे मार्क्स रिड्यूस होईल तर शेवटी येथे जो साडेसोळा सेकंदमध्ये किंवा त्याच्यानंतर येणार आहे साडेसोळा सेकंदच्या नंतर येणार आहे त्याला येथे जवळपास पाच मार्क्स मिळणार आहे म्हणजे जो सतरा अठरा एकोणीस वीस सेकंदच्या आत जो येणार आहे त्याला इथे पाच मार्क्स मिळणार आहे म्हणजे इथं पण तुम्हाला झिरो मार्क्स मिळणार नाही हे लक्षातच उद्या त्यानंतर गोळा फेकायचा आहे तुम्हाला गोड्यासाठी तुम्हाला वीस गुण आहे पुरुष उमेदवारासाठी आपण हे निकष सांगत आहोत वरचे दोन्ही पुरुष उमेदवारासाठी सांगितलेले निकष आहेत टायमिंगचे पुरुष उमेदवाराचा गोळा हा जवळजवळ सात किलो दोनशे साठ किलोग्रामचा असणार आहे जर तुम्ही साडेआठ मीटर फेकला किंवा त्यापेक्षा जास्त फेकला तर तुम्हाला आउट ऑफ मिळेल वीसपैकी वीस आणि जस जसं तुमचं इथे बघा डिस्टन्स कमी होईल तस तसे तुमचे मार्क्स रेडूस होईल शेवटी जर तुम्ही तीन पॉईंट सात मीटरपेक्षा कमी गोळा फेकत आहे तर दोन मार्क्स मिळत आहे म्हणजे तुम्ही समजा जागेवरून जाग्यावरचही गोळा गोळा फेकला तरी तुम्हाला कमीत कमी दोन मार्क्स मिळणार आहे तर प्रकारे महिला उमेदवारासाठी सुद्धा इथे निकष सांगितलेले आहे महिलांना तीस किलोमीटर सॉरी तीस गुण आहे एक किलोमीटर धावण्यावर चार मिनिटमध्ये ज्यांनी हे डिस्टन्स कवर केलं त्यांना इथे जवळजवळ तीस मार्क्स आहे म्हणजे ज्या महिला पोलीस भरतीमध्ये समजा कुणाचं होऊ शकलं नाही तसं तर सर्वांचं होऊनच जाऊ अशी आपली अपेक्षा आहे तर त्यांनी इथे चान्स घ्यायला हरकत नाही परंतु इथे आधी तुम्हाला पेपरची जे लेवल आहे ते क्रॅक करून फिजिकलला जावे लागेल आणि थोडा कॉन्स्टेबलचा इथचा पेपर टफ येईल पोलीस भरतीच्या कम्पेअरमध्ये त्यानंतर जसा तुमचा इथे शंभर मीटरमध्ये टायमिंग वाढेल तस प्रकारे तुमचे मार्क्स रेडिट होईल शेवटी पाच पॉईंट सोळा सेकंडपेक्षा जास्त जर तुम्ही आले टायमिंगमध्ये तर तुम्हाला पाच मार्क्स मिळेल शंभर मीटरमध्ये पण सेम जर तुम्ही चौदा सेकंदच्या आत येत आहे तर तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळतील आणि शेवटी पाच मार्क्स जर वीस सेकंदच्या वर येत आहे गोळा सुद्धा सहा मीटर किंवा त्यापेक्षा जास्त गोळा फेकाल तर तुम्हाला वीस मार्क्स मिळेल आणि साडेचार मीटरच्या कमी फेकाल तर तुम्हाला चार मार्क्स मिळेल तर अशा प्रकारे येथे निकष दिलेले आहे आणि यानुसार तुम्ही आता अभ्यास करा लवकरच भरती प्रसिद्ध होईल त्याविषयी आपण तुम्हाला सर्व अपडेट देऊ धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू अजून काही डाऊट्स आहे कृपया कमेंट्स करा हा जी आर तुम्हाला आमच्या अधिकृत टेलिग्राम चॅनल ॲट द एट एम एच एक्झाम गुरु या टेलिग्रामवर अवेलेबल आहे ते जाऊन तुम्ही डाउनलोड करून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचं टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक आहे थँक्यू सो मच गाईज फॉर वॉचिंग दिस टू ॲमची सबस्क्राईबर चॅनल टू एट तुटेल थँक्यू सो मच